कलेक्टर साहेबांनी 100% तुमचा विरोध असेल ह्याला तर तुमची होऊ शकणार नाही, म्हणून आम्ही 100% गाव आहे या ठिकाणी आलोय. महिला पोलीस सर्व खातेदार सर्व घेऊन आलोय. आमची झालीच नाही पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. नको आहे का? आम्हाला नकोच आहे. आम्ही कष्ट करून केली काय दे केली नाही द्यायची आम्हाला नकोच आहे. तर आज का आलाय देवडी? एम आय डी सी नको आहे म्हणा आलोय. कधी आलोय? सकाळी आलोय. जेवलं का? नाही. कशाला जेवायचंय? जेवते दिली जाऊ. नाही नाही आम्हाला नको आहे म्हणून आमची जित्राप ढोर आहे ती आम्ही माती काढून जिमनी ही भरून घेतली आहे. केलं ना आता काय करायचं एम आय डी सी ला? जबरदस्तीन सुद्धा आम्ही देणार नाही म्हणजे नाही. तुमची मागणी काय? कशाला मागणी द्यायची? द्यायचीच नाही. द्यायचीच नाही आमची. त्यांनी बळजबरी केली तर? नाही. बळजबरी तशी कशी करते? दे नोटीस काढलं काय? अजून काय काय जमणारच नाही. जित्राब आहे ती, मेंढरा आहे ती, शिरडा आहे ती, जर्सी आहे ती, ती आम्ही कुठं न्यायची? इथं सडक बांधू द्या का आणून? माती भरण्याला खरेद्या करण्याला आम्ही किती पैसे घालिवले. आता शे आणायला लागलो तोवर पाऊस नाही, तोवर तुम्ही अजून पाणी आहे. आलोय बाबा एम आय डी सी आम्हाला नको आहे म्हणून आम्ही लय चार्ज लय हिंडून 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 आता जाग्यावर बसलो. आम्ही आता कुठे लावता का आम्हाला? राहू द्या जाग्याला आम्हाला. नवा चार्ज लय हिंडलो मी मेंढ्या घेऊन. हा आताशी जाग्यावर बसलोय. कुठं माती कुती भरून राहणार आणि खातोय करून आता खाऊ द्या आम्हाला. उगस आम्हाला एम आय डी सी नको आहे. आम्हाला पैसे नको. पैसे खाऊन पोरं नासून टाकतील आम्ही कुठं जायचं? पोरं देतील पैसे आम्हाला. आमची जमीन आम्हाला राहू द्या. घरभार इकडे आलाय मग मेंढरे कोणाकडे? आता कोंडून ठेवल्या ते. हा मेंढरे कोंडून आलोय. भाकरी बिकरी बांधून आणले. भाकरी बांधून कशाला चेप येऊन आलोय? तसच आता जाऊन शेळ्या सोडायच्या मग संध्याकाळी भाकरी खायच्या. काय करायचं मग आता? जित्राबासाठी आता काय तर करावं लागतंय. आम्हाला जमीन आहे म्हणून आम्ही कसं जगलूय जित्राबा ही सांभाळून. आमच्या माळाला पाणी नाही काय नाही म्हणून जित्राबा जगतोय. मग आणि काय प्यायचं तुम्हाला? आम्हाला एम आय डी सी नको आहे. पाणी आणत नाही कोण काय नाही. आपल्या रोज सांगतात पाणी आणतो आम्ही, ह्याव करतो त्याव करतो, कोण आणत नाही. आम्ही म्हातार होऊन गेलो. आता हाय ती जमीन आम्हाला खाऊ द्या करून. आता आम्ही उली उली माती भरली आणून आपली कुठली कुठली आम्ही मेंढर राखून राखून दमून गेलो. आता आम्हाला काय नको? आम्ही जाग्यावर राहणार आहे. आम्हाला कुठं जायचं नाही यायचं नाही. एम आय डी सी नको आम्हाला. आम्हाला एम आय डी सी नको आहे. का आम्ही आता शे आणायला लागलोय? तवरच एम आय डी सी तुम्ही आणायचा ना आम्ही कुठं जाऊन जागायचं? आम्हाला एम आय डी सी नको. पैसे तुम्ही किती बी दिलं तरी पण आम्हाला नको. आमच्या गावात पाणी पण नाही पण आम्हाला एम आय डी सी नको. कसं तर खड माती खाऊन आम्ही जगतो ती जगू द्या. घरची परिस्थिती मेंढरं वाड्यात घातली ती जनावर मसर जर्सिया बांधून आलोय जाग्यावर. जाऊन पाणी पाजायचं मग तवर आणि एकांत जगतोय का जातोय कुठं कुठं असतं? हो आले दिघी आली ती किती बी. हो सगळे आले ती. मुंबईवाली आली, मेंढरवाली आली. किती अपदान किती हाल तरी पण इथपर्यंत पोचले ती. का पोचले ती? आम्हाला एम आय डी सी नको आहे म्हणून पोचले ती. पुऱ्या गावालाच नको आहे. जनावर नाही ती माणसं जगणार कशी होती? जाणार कुठं आम्ही? आधीच आमचा प्रश्न मोठा आहे जाण्याचा प्रश्न. आधी तर गाव पातळीला आताशी थांबले ती लोक पाचशे पाचशे किलोमीटर थांबले ती. अजून जागेला ठिकाणी आताशी तर 25% लोक थांबले ती. आताच तर शिक्षण झाले सगळं अडका अडका समाज असल्यामुळं लोक आता कुठे एम आय डी सीत कामाला जाणार कुठं? आम्हाला तर जाणवायला झागायला एम आय डी सीत काम कशाला करते आम्ही? आम्हाला फर्स्ट एम आय डी सी नको. आमचे जाणवा आम्हाला पिढीने पिढी जगण्याचा आवश्यक आहे. आम्हाला एम आय डी सी आवश्यक आहे का? आम्हाला एम आय डी सीच नको. तर आक्रम काय व्हायचं काय? आमची जमीन बाबदा इष्टाची काय एम आय डी सी इष्ट नाही. आमचे आमचे ठाणिक इष्टट आहे आमची. काय त्याचं काय कमवून दिलेलं इष्ट नाही. आमचं म्हणावं आहे एम आय डी सी ला आम्हाला द्यायचीच नाही जमीन. त्या किमतीवर आम्हाला काही गरज नाही. एक दिवशी खाली दुसऱ्या दिवशी काय भिक्षा मागे जाणार? ती किंमत देऊन किती? आज भाकरी टोपर बसली म्हणजे चूल पेटवायला लागते. या भाजी विटली म्हणजे निमक टाकावं लागते.
त्याच्याबद्दल आम्हाला काही गरज नाही. आज ते आज तो भाकर कोलकोती मध्ये याला कुठं खायची, त्याच्याबद्दल आम्हाला एमआयडीसी आयुष्यात आम्हाला एमआयडीसी घ्यायची गरज नाही. आम्ही पिढीने पिढी आमची लेकरपाळ आडाणी समाज आहे. ह्या हे जमीन म्हणजे जमिनीवरच आमची ताकद आहे सगळी. शिक्षणावर नाही मला वाटत एमआयडीसी आम्हाला घ्यायची आणि तुमचं कामाला तर आमचं शिक्षणच नाही. पिढीने पिढी आमचा समाज ह्या जमिनीवर पेकवून खाणार जगणार आहे. याला आम्हाला एमआयडीसी शिकलेला माणूस ना त्याला लावतोय कशाला. बाहेर देशाची कुठली तरी आणून इथं बसवचे ना आमचं लावचे बाहेर देशात पिढीने पिढी हाकलून. आताची कुठे ठाणे जी झाली ती त्याच्याबद्दल आम्हाला एमआयडीसी आवश्यकते नाही. जबरदस्ती अन्याय करायची काही गरज नाही आमच्यावर. स्पष्टपणे आम्हाला एमआयडीसी द्यायची नाही. धुळदेव नागरिकांच्याकडून एक एमआयडीसीला विरोध आहे. विरोध म्हणजे आम्हाला एमआयडीसी नकोच. आज मेंढपाळ व्यवसाय आहे, परत शेतकरी आहे. आज खडकाचा माळा केला आहे आम्ही. खडकाचा माळा करून रानं दुरुस्त केलेले आहेत. कुठंतरी आताशी सर्व शेतकरी आणायला लागलेत. त्याच्यात नंतर एमआयडीसीने जोर केलेला आहे. पूर्णपणे गावाचा आमच्या 100% विरोध आहे. एमआयडीसी भूसंपादनाची जमीन चालली आहे त्यासाठी आलो आहे. आमची द्यायची नाही, आम्हाला एमआयडीसी नको आहे. त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. किंमत नको आहे आम्हाला. किंमत देऊन काय काय पैसे घेऊन. आमचं संपूर्ण गाव आलंय, 100% गाव आलेलं आहे. महिला जेवढे खातेदार आहेत दुर्दिवचे तेवढे सर्व आले आहेत. पूर्ण आमच्या गावात काय होणार म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं कलेक्टर साहेबांनी 100% तुमचा विरोध असेल ह्याला तर तुमची होऊ शकणार नाही. म्हणून आम्ही 100% गाव आहे या ठिकाणी आलोय. महिला पोलीस सर्व खातेदार सर्व घेऊन आलोय. आमची झालीच नाही पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. हो हो चौकड बोल. आमचे जेवढे जेवढे बाहेर खातेदार होते मुंबई मेट्राकडे सगळ्या ठिकाणी कुठेही एवढे मी बोलून घेतले. ते एकही खातेदार चुकवलं नाही.